विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करताना कर्नूर इथल्या तरुणाला कागल पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्याच्याकडील विविध कंपन्यांच्या किमती मद्यांच्या बाटल्या आणि स्कूटर असा पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे शनिवारी रात्री मुरगुड नाक्याजवळ ही कारवाई केली आहे मद्याची बेकायदेशीरित्या वाहतूक केल्याप्रकरणी कागल तालुक्यातील कर्नूर इथल्या सतीश मारुती नलवडे याच्यावर कागल पोलिसांनी कारवाई केली आहे त्याच्याकडील विविध कंपन्यांचं मद्य आणि स्कूटर असा पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे शनिवारी रात्री सात वाजता कागल बस स्थानक भुयारी मार्ग ते मुरगुड नाकादरम्यान ही कारवाई केली आहे पोलिसांनी नलवडे याच्यावर कारवाई करून त्याला नोटीस दिली आहे या प्रकरणाचा तपास प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक माधव डिगोळे करत आहेत